उमेश गवडे आपण मान्यवर पाहुण्याने घेऊन व्यासपीठावर यायचंय आणि व्यासपीठावर आला आपण स्थानपन्न व्हायचंय आणि पंचांना विनंती आपण सामन्यास प्रारंभ करायचंय. अजिंक्य कापरे आपणही व्यासपीठावर यायचंय. दोन्ही संघांना उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी शुभेच्छा. आज आपला हा उप उपांत्य फेरीचा हा सामना हॅलो आणि सामन्यास प्रारंभ झालेला आहे. वारसलेन क्रीडा मंडळ विरुद्ध विजय क्लब दादर दोन्ही बलाढ्य संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी एकमेकांशी झुंज देत आहेत. आजच्या या क्रीडा महोत्सवासाठी सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेल्या महिला माहीम विधानसभा अध्यक्षा सौ सुमित्राताई जाधव तसेच उपविभाग अध्यक्ष रसिकताई माळकर उपविभाग अध्यक्ष सुजाता मच्छा शाखा अध्यक्ष विभाग क्रमांक 191 वैशाली चव्हाण शाखा सचिव पूजा सावंत 194 उपशाखाध्यक्ष माधवी भिकुले शाखाध्यक्ष 192 दीपाली भोसले उपशाखाध्यक्ष सुविद्या काटकर उषा सोडे अलकाताई शाखाध्यक्ष आशा पाटील विभाग क्रमांक 194 शाखाध्यक्ष राजेश्री नरेश चवरकर विभाग क्रमांक 194 व उपशाखाध्यक्ष तेजस्विनी कोलगे. या सर्व महिला कार्यकर्त्यांचं जे पदाधिकारी आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहीम विधानसभा व श्री सिद्धेश्वर सेवा मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत व उपस्थितीबद्दल धन्यवाद. तसेच आपल्या विभागातील सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचे वेळोवेळी बहुमूल्य सहकार्य करणारे सर्वांना आणि स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचे प्रमुख कार्यवाह माननीय श्री महेशजी सावंत यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहीम विधानसभा व श्री सिद्धेश्वर सेवा मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत व उपस्थितीबद्दल धन्यवाद. Thank you.
हे आजच्या तिसऱ्या सत्रास आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लावलेले राष्ट्रीय खेळाडू श्री वसंत धवन ज्यांचा स्थानिक संघ श्रीराम संघ आणि व्यावसायिक संघ महिंद्रा अँड महिंद्रा तसेच महाराष्ट्राचे कर्णधार पदही त्यांनी भूषवलं होतं. आणि दुसरे राष्ट्रीय खेळाडू शिवाजी भांडिगरे राष्ट्रीय खेळाडू स्टेट बँक ऑफ इंडिया प्रशिक्षक हे मान्यवर पाहुणे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. तसेच नुकतंच त्यांचं आगमन झालं ते सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचे प्रमुख कार्यवाह आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचे वेळोवेळी बहुमूल्य सहकार्य करणारे सर्वांना श्री महेश सावंत हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना माई विधानसभा व श्री सिद्धेश्वर सेवा मंडळाच्या वतीने आयोजक उमेश गावडे यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत व उपस्थितीबद्दल धन्यवाद. त्या ठिकाणी एक महत्त्वाची घोषणा मी या ठिकाणी करीत आहोत. घोषणा म्हणण्यापेक्षा एक चांगलं औदार्य या भव्य कबड्डी महोत्सवाचे निमंत्रक तसेच माहीम विधानसभा अध्यक्ष यशवंतजी किल्लेदार यांच्या संकल्पनेतून नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया या ठिकाणी जर कोण आपली गरीब व्यक्ती ज्यांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं असेल तर विनामूल्य या ठिकाणी करून देण्यात येईल हे असं चांगलं आणि मोठं औदार्य आज यशवंतजी किल्लेदार यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपणाला जर मोतीबिंदूचं ऑपरेशन जर गरजवंत गरजू गरीब असतील त्यांचं करायचं असेल तर त्यांनी दोन व्यक्तींनी या ठिकाणी आमच्याकडे संपर्क साधायचा आहे. त्यांचं विनामूल्य ऑपरेशन करून देण्यात येईल आणि ते ऑपरेशन नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया या ठिकाणं या सुंदर अशा चांगल्या हॉस्पिटलमध्ये केलं जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे आणि लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. प्रथम येणाऱ्यास आम्ही प्राधान्य देऊ. दोन जे कोण असतील त्यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे उमेश गावडे यांच्याकडे आणि त्यानंतर ताबडतोब त्यांना त्या ठिकाणी पाठवून त्यांच्यावरती यशस्वी अशी शस्त्रक्रिया जी मोतीबिंदूची जी आहे जी नॅचरली चालते त्या पद्धतीमध्ये करून देण्यात येईल याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपण संपर्क साधायचा आहे. यानंतर होणारा दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना दुर्गामाता स्पोर्ट्स क्लब परेल विरुद्ध विकास क्रीडा मंडळ प्रभादेवी दोन्ही संघांनी आलेल्याची नोंद द्यायची आहे. आपली नावं पंच टेबलवर आपण आणून द्यायची आहे आणि खेळण्याच्या दृष्टीने आपण तयारीत राहायचं आहे. दुर्गामाता स्पोर्ट्स क्लब विरुद्ध विकास क्रीडा मंडळ प्रभादेवी या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन्स या ठिकाणी वाटण्यात येतील. आता आपण सर्वांनी घ्यायची आहे प्रत्येकाने एकच कुपन घ्यायची आहे.
सर्वांना त्याचा लाभ व्हायला पाहिजे. भाग्यवान क्रमांक शेवटच्या सामन्याला हाफ टाइमला काढला जाईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि जो उपस्थित असेल ज्याचा नंबर लागला त्यालाच देण्यात येईल, नाही तर मग ते कॅन्सल करून दुसरं काढण्यात येईल. लकी ड्रॉ. आणि या ठिकाणी जो हेडफोन ठेवलेला आहे या क्रीडा महोत्सवात सनीच्या भेट देण्यासाठी उपस्थित झालेल्या माहीम विधानसभा अध्यक्षा सुमित्रादी विभाग अध्यक्षा माननीय सुमित्राताई जाधव, सुमित्राताई जाधव यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. माहीम विधानसभा अध्यक्षा सौ सुनेत्राताई जाधव यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी आशाताई पाटील यांना विनंती करतो आपण त्यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. सुनेत्राताई जाधव माहीम विधानसभा अध्यक्षा विभाग अध्यक्षा धन्यवाद सुनेत्रताई, आपली उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय होती. तसेच उपविभाग अध्यक्ष सुजाता मच्छा पूजा सावंत यांना मी विनंती करतो आपण त्यांना प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार करायचा आहे. सुजाता मच्छा तसेच उपविभाग अध्यक्ष रसिकताई माळकर यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमच्या माई कोळगे, मी नाव घेऊ शकत नाही म्हणून मी माई बोललोय, माई कोळगे यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार. रसिकताई माळकर तसेच शाखाध्यक्ष विभाग क्रमांक 192 दीपाली भोसले यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ही राजश्री चवरकर यांना विनंती करतो आपण त्यांना प्रेमाचं प्रती पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही यथोचित आदर सत्कार करायचा आहे. शाखाध्यक्ष दीपक भोसले यांचा आदर सत्कार राजश्री चवरकर. तसेच या क्रीडा महोत्सवात सरीच्या भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आणि आम्हाला वेळोवेळी बहुमूल्य सहकार्य एक डॅशिंग व्यक्तिमत्व विभागातील आणि आपल्या सर्वांच्या
माननीय हॅलो 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 सह्याद्री प्रतिष्ठानचे आणि स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचे प्रमुख कार्यवाह वेळोवेळी बहुमूल्य सहकार्य आम्हा सर्वांना त्यांचं असते ते महेशजी सावंत यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांनाही प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही आम्ही यथोचित आदर सत्कार सन्मान आम्ही करत आहोत. आयोजक उमेश गावडे उपविभाग सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यांच्या शुभ असते त्यांना प्रेमाचं प्रतीक. धन्यवाद महेशजी सावंत आपल्या पुढील वाटचाली शुभेच्छा. तसेच आपला जो भव्य राज्यस्तरीय कबड्डी महोत्सव आहे आता 10 तारखेपासून चौनी गल्ली येथे सुरू होतो आहे त्या कबड्डी महोत्सवासही आम्हा सर्वांच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच राष्ट्रीय खेळाडू आणि प्रो कबड्डीमध्ये ज्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याने आपल्या या प्रभादेवी दादर विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला तो राष्ट्रीय खेळाडू अजिंक्य खापरे हाही या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. त्याचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यालाही प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्याचाही यथोचित आदर सत्कार सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. सोबत निमंत्रक माननीय यशवंतजी किल्लेदार उपविभाग प्रमुख नितीनजी लाड. धन्यवाद अजिंक्य कापरे तुझ्या पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा. तसेच या क्रीडा महोत्सवात सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले राष्ट्रीय खेळाडू ज्यांचा स्थानिक संघ श्रीराम संघ व व्यावसायिक संघ महिंद्रा अँड महिंद्रा तसेच महाराष्ट्राचे कर्णधार माननीय श्री वसंतजी ढवण यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी निमंत्रक यशवंतजी किल्लेदार यांना विनंती करतो आपण वसंत ढवण यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. धन्यवाद वसंतजी ढवण आपल्या पुढील कारकिर्दीस मनपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा. तसेच दुसरे राष्ट्रीय खेळाडू स्टेट बँक ऑफ इंडिया या संघाचे प्रशिक्षक आणि ज्यांनी आपल्या चतुरस्थ खेळाने मैदानं गाजवली ते माननीय श्री शिवाजी भांदिगरे हेही या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांनाही प्रेमाचं प्रतीक निमंत्रक यशवंतजी किल्लेदार माइन विधानसभा अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित आदर सत्कार सन्मान. धन्यवाद. तसेच महानगरपालिका राष्ट्रीय खेळाडू यांचा स्थानिक संघ आंबेवाडी क्रीडा मंडळ हे श्री रमेश लांबे हेही व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी मंडळाचे अध्यक्ष अनिल नागवेकर यांना विनंती करतो आपण त्यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. रमेश लांबे धन्यवाद. लांबे साहेब आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. तसेच
या ठिकाणी या क्रीडा महोत्सवात सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेल्या विभाग क्रमांक 191 शाखाध्यक्ष वैशालीताई चव्हाण यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी वनिता भोईरताई यांना विनंती करतो, आपण वैशाली चव्हाण यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान करायचा आहे. धन्यवाद वैशालीताई. तसेच विभाग क्रमांक 192 शाखा सचिव वैभवी बांदिवडेकर यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजश्री चव्हाणताई यांना मी विनंती करतो, आपण त्यांना चवरकर राजश्री चवरकर यांना मी विनंती करतो, आपण त्यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर सत्कार करायचा आहे. विभाग क्रमांक 192 शाखा सचिव वैभवी बांदिवडेकर, धन्यवाद आपल्या उपस्थितीबद्दल. दुर्गा माता स्पोर्ट्स क्लब विरुद्ध विकास क्रीडा मंडळ, आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचं आहे. आपल्याला दुसरा पुकार, आपण आपले खेळाडू गणपतीच्या सहित तयार ठेवा. चालू सामना संपताच ताबडतोब आपला सामना खेळला जाईल. उपांत्य फेरीचा दुसरा सामना विकास क्रीडा मंडळ प्रभादेवी विरुद्ध दुर्गा माता स्पोर्ट्स क्लब परेल. तसेच या क्रीडा महोत्सवात सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले सिद्धेश्वर सेवा मंडळाचे माजी खेळाडू प्रभाकर दळवी, नितीन राणे आणि चंद्रकांत शेंद्रे या सर्व खेळाडूंचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहीम विधानसभा व श्री सिद्धेश्वर सेवा मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच विभाग क्रमांक 194 शाखा सचिव पूजा सावंत यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांनाही प्रेमाचं प्रतीक आशाताई पाटील यांना मी विनंती करतो, आपण त्यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान. पूजा सावंत तसेच विभाग क्रमांक 194 शाखाध्यक्ष आशाताई पाटील वेळोवेळी कुठलाही कार्यक्रम असो आवर्जून त्या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी धावणाऱ्या अस्तेवाईकपणे विचार करणाऱ्या सर्व महिलांच्या अशा या आशाताई पाटील यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांनाही प्रेमाचं प्रतीक मी आयोजक उमेश गावडे यांना विनंती करतो, आपण त्यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही यथोचित आदर सत्कार सन्मान करायचा आहे. धन्यवाद आशाताई पाटील, अशाच सहकार्याची आम्ही आपल्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्याकडून अपेक्षा करीत आहोत सर्व महिला सहकाऱ्यांच्या वतीने. लकी ड्रॉ कुपन सर्वांना मिळालं काय, आलं का आपल्यापर्यंत? कार्यकर्ते अमित कुपन सुरू केलं का? इथे काही लोकांना मिळालेले नाहीत कुपन, पण त्यांनी एकच घ्यायची आहे सर्वांनी. हा कुपन मिळालेले आहेत, तो का तो दाखवतोय. व्हेरी गुड. चौथ्या सामन्याला मध्यंतराला हा ड्रॉ ओपन केला जाईल आणि त्यालाही आज हेडफोन देऊन सुंदर असं हा हेडफोन आहे. दुर्गा माता परेल विरुद्ध विकास क्रीडा मंडळ प्रभादेवी दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयारी राहायचं आहे.
आपला दुसरा सामना आहे. तिसरा होणारा सामना देव परशुराम क्रीडा मंडळ काळा चौकी विरुद्ध अमर क्रीडा मंडळ काळा चौकी. दोन्ही काळा चौकी मधील हे संघ आपण जर क्रीडानगरी मध्ये उपस्थित असाल तर आपण आलेल्याची नोंद या ठिकाणी प्रथम द्यायची आहे आणि आपली खेळाडूंची नावं पंच टेबलवर द्यायची आहेत. दोन्ही संघांना दुसरा पुकार दिलेला आहे, विकास आणि दुर्गा माता. या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 91-92 विभाग क्रमांक 194 या ज्या महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि या क्रीडा महोत्सवात सनीच्या भेट दिली, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल श्री सिद्धेश्वर सेवा मंडळाच्या वतीने आयोजक उमेश गावडे, निमंत्रक माननीय ईश्वनजी किल्लीदार यांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक सतश आभार आणि आपल्या पुढील वाटचालीस या ठिकाणी लक्ष लक्ष शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू, या सामन्यातील उत्कृष्ट, प्रत्येक सामन्यातील आम्ही उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी जाहीर करतो. या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू सामना या ठिकाणी संपन्न झाला. या सामन्यामध्ये विजय क्लब दादर हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे विजय क्लब दादर. तसेच वारसलेन क्रीडा मंडळ वर्डीगाव या संघाने या क्रीडा महोत्सवात सहभाग घेतला, त्याबद्दल त्यांचे शतश आभार आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा. या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे वारसलेन क्रीडा मंडळाचा साईश नागवेकर. साईश व्यासपीठावर यायचं. या ठिकाणी ग्रेस मेन्स वेअरतर्फे या खेळाडूस टी शर्ट देऊन त्याचं कौतुक केलं जाईल, त्याच्या क्रीडा कौशल्याचं कौतुक केलं जाईल. डवन साहेब, वसंत डवन साहेब, आपण या खेळाडूचं कौतुक करायचं आहे. साईश नागवेकर वारसलेन क्रीडा मंडळाचा हा खेळाडू, सुंदर असं क्रीडा कौशल्य या ठिकाणी सादर केलं त्याने ग्रेस मेन्स वेअरतर्फे, त्यालाही भेटवस्तू देऊन त्याचं कौतुक. पुढील वाटचाली शुभेच्छा साईश. साईश, तुला आणि तुझ्या संघाला. चला, दुर्गा माता स्पोर्ट्स क्लब परेल विरुद्ध विकास क्रीडा मंडळ प्रभादेवी, दोन्ही संघांनी क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. आपला उपउपांत्य फेरीचा सामना आहे, वेळेचं भान ठेवा आणि सहकार्य करा. विकास क्रीडा मंडळ दादर, प्रभादेवी विरुद्ध